हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून सुराज्याची पायाभरणी केली. रयतेचा राजा आणि राज्य कसे असावे याचा पायंडा महाराजांनीच घातला. महाराजांचे गडकिल्ले आणि जलदुर्ग आजही अभेद्य आहेत. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे. विशेष म्हणजे याची महती जगाला समजावी, यांचा सन्मान अधिक वाढावा यासाठी महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या 2024-25 जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केले आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून यामुळे केंद्र सरकारच्या पुढाकाराने राज्यातील गडकिल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले. याच धर्तीवर माझ्या कोथरूड मतदारसंघातही किल्ले बनवा स्पर्धा आणि गडकिल्ले सफारी असे अनेक उपक्रम राबवले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करत आजवर समाजकारणात वावरलो. पुढे देखील महाराजांच्या मनातील आणि विचारांमधील सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची मी ग्वाही देतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.